एबीपी न्यूज नेटवर्क इनिशिएटिव। नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे विना शस्त्रक्रिया उपचार अर्थातच रिजनरेटिव्ह मेडिसिन। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडमची। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडमचं व्यक्तिमत्व आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे, विशेष करून रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या उपचारांसाठी। मला अवधून सांगावं वाटतं की त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे, पण याच ठिकाणी त्या थांबल्या नाहीत तर पुढे ऑर्थोपेडिक सर्जरीतले नवीन नवीन जे उपचार आहेत, म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट झालं किंवा ऑर्थ्रोस्कोपी ज्याला दुर्बिणीचं उपचार म्हटलं जातं, ह्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी परदेशी प्रयाण केलं। विशेष करून फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या ठिकाणी राहून त्यांनी ह्याविषयीचं आधुनिक प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि गेली 30 वर्षांहून अधिक काळ त्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत। मला अर्जुन सांगावं वाटतं की विशेष करून सांधेदुखीचे रुग्ण जेव्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा असणाऱ्या त्यांच्या वेदना बघून अर्थातच उपचारांची दिशा ठरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना जर का जॉईंट रिप्लेसमेंटच्या व्यतिरिक्त शस्त्रक्रिया टाळून जर का उपचार देता येणं शक्य असेल तर फार मोठी असणारी या ठिकाणी त्यांना किंवा ह्या रुग्णांना फार मोठा फायदा होऊ शकतो। आणि यासाठीच त्यांनी रिजनरेटिव्ह मेडिसिनचं प्रशिक्षण हे जाऊन अमेरिकेमध्ये घेतलं। ह्या क्षेत्रातले पायोनियर डॉक्टर्स आहेत, त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांनी अमेरिकेत काम केलेलं आहे यावरती। आणि हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरक्षित आरोग्यदायी उपचार हे सर्वत्र मिळावेत यासाठी खास करून त्यांनी दुबईमध्ये सुरुवातीला आपल्या क्लिनिकची स्थापना केली आणि त्यानंतर आता भारतातील रुग्णांना सुद्धा हे उपचार उपलब्ध व्हायसाठी त्या भारतात परतल्या आणि खास करून भारतामध्ये दादरमध्ये मुंबईमध्ये आपल्या दादर टीटी या ठिकाणी हिंदू कॉलनीमध्ये आता ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकमध्ये आपल्याला हे उपचार एकत्रितपणे एकाच्या ठिकाणी उपलब्ध आहेत। मला अर्जुन सांगावं वाटतं की सर्व प्रकारची सांधेदुखी ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने येतेच आपल्या डोळ्यासमोर सांधेदुखी म्हटलं की, पण ह्याच्या व्यतिरिक्त इतरही विविध प्रकारची सांधेदुखी ज्याच्यामध्ये खोब्याची सांधेदुखी असो किंवा त्याच अनुषंगाने कोपराची सांधेदुखी आहे, फ्रोझन शोल्डरसारखी समस्या आहे किंवा हिल पेन आहे म्हणजेच टाच दुखी आहे किंवा त्या अनुषंगाने स्पोर्ट्स इंजुरी म्हणजेच विविध होणाऱ्या दुखापती आहेत। आणि ह्या व्यतिरिक्त विशेष करून इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा विशेष करून आज आपल्याला माहिती की गाउट नंतरची सांधेदुखी किंवा कोरोना सारख्या तापानंतरची असणारी सांधेदुखी, व्हायरल फीवर नंतर असणारी सांधेदुखी, सो विविध कारणांनी आपल्याला सांधेदुखी होऊ शकते। तर ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीवरती आता ह्या उपचाराने मात करता येणं शक्य आहे। अर्थातच कसं आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडमकडनं। मॅडम, ह्या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळलात? गेली 25 वर्षापासून जास्त वर्ष मी ऑर्थोपेडिक सर्जरी करते आहे, त्यात आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज, ट्रॉमा म्हणजे फ्रॅक्चर्स आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज हे मी करत होते। आणि मला ते करता करता असं लक्षात आलं की जेव्हा नी आर्थरायटिसचे पेशंट्स येतात तेव्हा सुरुवातीला त्यांना पेन किलर्स किंवा फिजिओथेरपी हे देऊन आम्ही वाट बघतो की आता त्यांना बरं वाटेल, आणि ते बरं वाटलं नाही तर आमच्याकडे दुसरा तिसरा काहीही इलाज नसून एकदम डायरेक्टली रिप्लेसमेंट ऑफ नी म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट ज्याला म्हणतो तेच असतं। तर ह्या दोन गोष्टींमध्ये जी ट्रीटमेंट गॅप आहे त्यात काही करता येईल का असं मला खूप बरेचदा वाटत होतं। आणि जसं मला प्रशिक्षण मिळायची संधी उपलब्ध झाली आणि रिजनरेटिव्ह मेडिसिनचं मी प्रशिक्षण घेतलं तसे मी हे उपचार करायला लागली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ऑटोमॅटिकली टोटल नी रिप्लेसमेंटचे पेशंट्स कमी होत चालले आहेत। त्याचा अर्थ की मी ज्यांना रिजनरेटिव्ह थेरपीनी ट्रीट करत होते त्यांचे अतिशय चांगले रिझल्ट्स आले आणि त्यामुळे सर्जरीजचं प्रमाण कमी व्हायला लागलं। आणि त्यामुळे मला असं वाटलं की भारतामध्ये नीच्या गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसचं संधिवाताचं प्रमाण अतिशय जास्त आहे। जवळजवळ 45% भारतीय स्त्रियांना हा आजार 60 वर्षीनंतर झालेला असतो आणि त्यामुळे ह्या उपचारांचा हे अतिशय नॅचरल आणि विदाउट मच साईड इफेक्ट्स असे उपचार आहेत, तर त्याचा इथल्या पेशंट्सना फायदा व्हावा म्हणून मग मी भारतात हे उपचार पद्धती चालू केली। 3 महिन्यापूर्वी मी इकडे आले, त्याच्या आधी मला 2-1 वर्ष खूप त्रास होत होता, मला 1-2 पावलं पण मी चालू शकत नव्हते, तर मला चालणं अशक्य म्हणजे एकदम अशक्य होतं आणि मला व्हीलचेअर घ्यायची वेळ आली होती, पण तशीच मी राहत म्हणजे खूप पेन झालं। आता तुम्हाला दाखवते की मी किती फ्लेक्झिबल झाली आहे, मी आता पद्मासन सुद्धा घालू शकते आणि मी सायकलिंग पण करते, वॉक तर करते पण सायकलिंग पण करते, 2 फेऱ्या आमच्या सोसायटीमध्ये मारते आणि आता मी तुम्हाला पद्मासन घालून दाखवते, सो यू कॅन सी, ठीक आहे, फर्स्ट क्लास।
अर्थातच या अनुषंगाने आपण आम्हाला सांगितलं दत्ता की हे विविध स्वरूपाचे उपचार आहेत ज्याद्वारे आपण विना शस्त्रक्रिया ह्या रुग्णांना आपण या ठिकाणी रिलीफ देऊ शकतो, वेदनामुक्तीचा आनंद देऊ शकतो, एक आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर हे उपचार नक्की कसे केले जातात हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे प्रेक्षकांना. काय सांगता येईल? ब्रॉडली तीन गोष्टी तीन प्रकारांमध्ये मोडतात हे. एक पहिलं बेसलाईन म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी, विच इज PRP. प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण रक्तातला प्लाझ्मा फक्त सेपरेट करून त्यातले प्लेटलेट्स कॉन्सन्ट्रेट करून त्याची आपण इंजेक्शन्स देतो. दुसऱ्या प्रकारचा जो उपचार आहे तो स्टेम सेल थेरपी म्हणतो आम्ही त्याला, दॅट इज ऑटोलॉगस स्टेम सेल थेरपी, म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरातले सेल्स काढून त्याचे इंजेक्शन्स देणे. ह्यामध्ये दोन प्रकारचे सेल्स मिळू शकतात, एक बोन मॅरो आणि एक फॅट. तिसरी जी थेरपी आहे ती सध्या मोस्ट ॲडव्हान्स थेरपी म्हणता येईल, त्याला ऑटोलॉगस कंडिशन्ड सीरम थेरपी असं म्हणतात, ज्यात आम्ही ॲक्च्युअली गोल्डचा म्हणजे सुवर्णाचा उपयोग करतो. सुवर्णाचा उपयोग ह्यासाठी करतो की सुवर्ण हे अतिशय पोटंट म्हणजे फार पॉवरफुल अँटी आर्थरायटिक एलिमेंट आहे, जो आपल्या आयुर्वेदातसुद्धा अनेक हजार वर्षांपासून वापरण्यात येतो. त्याचा उपयोग करून आपल्या रक्तातले जे बेस्ट ऑफ द प्रोटीन्स किंवा जे ग्रोथ फॅक्टर्स आणि सायटोकाइन्स नावाचे एलिमेंट्स असतात ते सेपरेट करून त्याची इंजेक्शन्स सांध्यांमध्ये किंवा स्नायूंमध्ये इंज्युअर्ड किंवा डिजनरेटिव्ह ह्यात दिली तर त्याच्यात अतिशय चांगले लवकर आणि लॉंग टर्म म्हणजे फार जास्त काळ टिकणारे इफेक्ट्स आम्हाला बघायला मिळालेले आहेत. तर हे तिन्ही उपचार आमच्या दादरच्या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. येस, आणि जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात. हे ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खास करून जी सवलत आहे उपचारांमध्ये त्याचाही आपण लाभ घेऊ शकता. अर्थातच या अनुषंगाने की ह्या थेरपीजचा काय काय फायदा होतो ह्या सर्वच सांधेदुखीच्या रुग्णांना? ह्यात आपण ब्रॉडली तीन गोष्टी तीन प्रकारच्या रुग्णांवरती ट्रीटमेंट करू शकतो. एक म्हणजे डीजनरेटिव्ह, ज्यात आर्थरायटिसचे वेगवेगळे प्रकार येतात आणि सगळ्यात कॉमन गुडघ्याचा आर्थरायटिस आहे, पण शोल्डर आर्थरायटिस, एल्बो, रिस्ट, बाकीचे खुब्याचा सांधा आणि अँकल ह्यावर सुद्धा ह्याचे उपचार चांगले होऊ शकतात. दुसरी कॅटेगरी आहे ही स्पोर्ट्स इंजुरीजची आहे. गुडघ्याच्या दोन हाडांमध्ये ज्या गाद्या असतात ज्याला आपण मेनिस्कस इंजुरी म्हणतो त्यातसुद्धा त्यातल्या काही प्रकारांमध्ये याचे अतिशय चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. एल्बो म्हणजे टेनिस एल्बो जी पुन्हा स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये येतात, त्यात गोल्फर्स एल्बो म्हणजे एल्बोच्या आतल्या साईडचं पेन किंवा बाहेरच्या साईडचं पेन या दोघांमध्येही ह्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये शोल्डरमध्ये जे रोटेटर कफ इंजुरी आम्ही म्हणतो त्यात ह्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. तिसरी कॅटेगरी आहे इन्फ्लमेटरी किंवा ऑटोइम्युन आर्थरायटिसची, ज्यात आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस त्यामुळे होणारा जो आर्थरायटिस असतो त्यातसुद्धा आम्ही ह्याचे उपचार करतो. या हे सोडून गाउट म्हणजे युरिक ॲसिड वाढल्यामुळे होणारा आर्थरायटिस किंवा सोरियासिसमध्ये होणारा आर्थरायटिस किंवा सिरो निगेटिव्ह म्हणजे सगळ्या टेस्ट जर निगेटिव्ह येतात पण आर्थरायटिस आहे अशा आर्थरायटिसमध्ये पण ह्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. ह्या प्रोसिजर्स एका वेळेला तुम्ही जेव्हा येता तेव्हा मॅक्सिमम 45 मिनिट ते एक तासात ह्या संपतात. ह्याचा पूर्ण कालावधी आपल्याला कुठल्या कंडिशनसाठी आपण ती ट्रीटमेंट करतो हे यावर अवलंबून असतो. ह्याचा जो रिलीफ व्हायला सुरू होतो तो ह्या रिजनरेटिव्ह थेरपीज असल्यामुळे ह्या अगदी बेसिक सेल्युलर लेव्हलला काम करतात आणि त्यामुळे 4 आठवडे ते 12 आठवडे हा कालावधी लागतो आपल्याला फरक समजायला लागायला. Only few visits for treatment and no surgery. I saw my pain completely go away. The treatment involved injection administered to the knee. I have been pain-free since few weeks after treatment. I have had to do physiotherapy initially and followed by some daily exercises to strengthen the muscles. I can attest to it that I have almost full range of motion. I am very happy to be completely pain-free. I have been able to climb steps comfortably and walk long distances with no assistance. I am back to doing 10,000 steps daily. I would recommend this treatment if you are in knee pain
as it this treatment and Dr. Sharmila is just amazing. Thank you. केवळ एक तासाच्या कालावधीमध्ये आपण हे ट्रीटमेंट घेऊन पुन्हा आपल्या कामावरती रुजू होऊ शकता आणि म्हणूनच हे अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आपल्याला डॉक्टर शर्मिला तोळपुळे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आता उपलब्ध झालेले आहेत. ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिक दादर मुंबई या ठिकाणी. आणि मला अरुण सर्वेश्वरांना सांगायचं की आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष सवलत ठेवण्यात आलेली आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आता मगाशी आपण सांगितलं की विशेष करून शस्त्रक्रिया टाळण्यासाठी ह्या उपचारांचा खूप वापर होतो, म्हणजे त्याच्यामध्ये मग सांधेदुखी असो किंवा मानपाट कंबरदुखी असो. तर आज गुडघेदुखी म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला एकतर पेन किलर नाही तर डायरेक्ट जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलं जातं, आणि एकदा जॉईंट रिप्लेसमेंट झाली की त्याच्यामध्ये मग कोणताही बदल करू शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये कृत्रिम सांधेरोपण म्हणजे कृत्रिम सांधा आपल्या शरीरात बसवला जातो आणि त्यांना दुसरे कोणते उपचार दिसत नाहीत डोळ्यासमोर. तर अशा रुग्णांना ह्याचा फायदा होऊ शकतो का? नक्कीच, अशा रुग्णांना ह्याचा फायदा होऊ शकतो. इनफॅक्ट आपण रिजनरेटिव्ह थेरपीज करून आर्थरायटिस, गुडघ्याच्या आर्थरायटिससाठी करून, जर आपण ग्रेड 3, आम्ही डिजनरेशन ऑफ म्हणजे नी आर्थरायटिस हे आम्ही 4 ग्रेड्समध्ये डिव्हाइड करतो, ग्रेड 1 to ग्रेड 4. ग्रेड 4 हे अतिशय ॲडव्हान्स्ड आर्थरायटिस असतं. ग्रेड 3 जर आमच्याकडे रुग्ण आला तर त्याच्यात निश्चितच टोटल नी रिप्लेसमेंट टाळता येऊ शकते असं आमच्या लक्षात आलेलं आहे. ग्रेड 4 जे फार जास्त त्यांची सांधेदुखी वाढलेली असते, ज्यांच्या डिफॉर्मिटीज झालेल्या असतात, गुडघ्याला वाक आलेला असतो किंवा गुडघ्यात वाक येतच नाही म्हणजे गुडघ्याचे मूवमेंट अगदी कमी झालेली असते, अशांमध्ये सुद्धा जर त्यांना शस्त्रक्रिया करायचीच नसेल किंवा शस्त्रक्रिया लगेच करायची नसेल आणि पोस्टपोन करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा या ट्रीटमेंटचा फायदा झालेला आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे हो, टोटल नी रिप्लेसमेंट पर्यंत पोहोचण्याच्या आधी निश्चितच या उपायांचा विचार केला तर त्यांना फायदा होईल. अशा विविध कारणांनी उद्भवणारी जी सांधेदुखी आहे, आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आता अतिशय नवीन स्वरूपाचे हे सुरक्षित आरोग्यदायी उपचार ज्याच्यामध्ये आपल्याला शस्त्रक्रिया टाळून अतिशय सोप्या रीतीने हे उपचार घेता येणं शक्य आहे, उपलब्ध आहेत. ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिक दादर मुंबई या ठिकाणी एकत्रितपणे एकाच्याखाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सवलतही आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, ह्या अनुषंगाने मला विचारायचं की आपण अर्थातच ज्यांना डिजनरेटिव्ह आर्थरायटिस आहे म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या उद्भवणारी जी सांध्याची झीज आहे किंवा त्यासाठी तर आपण उपचार करतोच, पण बऱ्याचदा दुखापती होतात म्हणजे अगदी विविध कारणांनी दुखापती होऊ शकतात आणि खेळाडूंमध्ये तर जास्तच आहेत स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे विविध कारणांनी आपण बघतो. त्याच्यामध्ये कशा रीतीने हे रिजनरेटिव्ह मेडिसिन काम करतं काय सांगता येईल? स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये अमेरिकेत तरी ॲटलीस्ट 2005 हे ट्रीटमेंट सगळ्या चालू आहेत. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आजच्या क्षणाला जे सर्व जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, युरोपियन किंवा ऑस्ट्रेलियन किंवा अमेरिकन, त्या प्रत्येक खेळाडूंनी ही थेरपी ॲट सम पॉइंट इन देअर करिअर केलेली आहे आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स त्यांना मिळालेले आहेत. गुडघ्याचे स्पोर्ट्स इंजुरीज, ज्याच्यात ACL ही सगळ्यात कॉमन इंजुरी असते, त्यात कम्प्लीट ACL ऑफकोर्स आपल्याला सर्जरीचीच गरज पडते, पण पार्शल जर टेअर असेल किंवा ज्या ACL टेअर झालेलं स्प्रेन झालेलं असेल तर त्यामध्ये ह्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स येतात. मेनिस्कस ज्या इंजुरीज असतात त्यातल्या बरेच प्रकारच्या मेनिस्कस इंजुरीज असतात ज्या रिजनरेटिव्ह थेरपीजनी पूर्णपणे ट्रीट होऊ शकतात. जेव्हा शोल्डरच्या इंजुरीज म्हणजे खांद्याच्या इंजुरीज, ज्याच्यात रोटेटर कफ इंजुरी ही अतिशय कॉमन इंजुरी समजल्या जाते, तर त्यातसुद्धा ह्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स आहेत. खेळाडूंना कदाचित बरेचदा स्लॅप टेअर्स म्हणजे लेब्रम, जे शोल्डरमध्ये जे लेब्रम असतात त्याचे जे आजार असतात किंवा ते फाटल्यामुळे जी इंजुरी होते, तर त्यातसुद्धा ह्या रिजनरेटिव्ह थेरपीजमुळे खूप चांगलं हिलिंग होतं. हेच या व्यतिरिक्त टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो किंवा घोट्याचे स्प्रेन्स जे असतात, अँकल स्प्रेन्स क्रॉनिक, त्यातसुद्धा ह्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. त्यामुळे रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि ऑर्थोबायोलॉजिक्स ह्या उपचारांनी स्पोर्ट्स मेडिसिन आणि स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये अगदी क्रांती केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही.
आपण आता जाणून घेतलं डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडमकडनं की कशा रीतीने स्पोर्ट्स इंजुरीमध्ये सुद्धा रिजनरेटिव्ह मेडिसिनचा आपण वापर करू शकतो आणि त्याद्वारे शस्त्रक्रिया टाळून आपल्याला ह्या सर्व इंजुरीजवरती दुखापतीवरती मात करता येणं शक्य आहे. आणि मला म्हणूनच आवर्जून सप्रेक्षांना सांगायचं आहे, कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, ज्याच्यामध्ये संधिवात गुडघेदुखी आहेच पण त्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डरसारखी समस्या आहे, म्हणजेच खांद्याची सांधेदुखी आहे किंवा खुब्याची सांधेदुखी आहे, हिप जॉईंट आहे, कोपर आहे, घोटा आहे म्हणजेच अँकल आहे, किंवा त्याच अनुषंगाने टाच आहे, सो ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी उपचार उपलब्ध आहेत. आणि विशेष करून आपल्याला शस्त्रक्रिया जेव्हा टाळायची त्यासाठी या उपचारांचं महत्त्व अधिक वाढतं, त्यामुळे अतिशय आरोग्यदायी अशा स्वरूपाचे सुरक्षित उपचार, कोणतेही साईड इफेक्ट्स न होता हे उपचार घेता येणं शक्य आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकमध्ये. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांमधील सवलतीचा लाभ घेऊ शकता. I had a problem in my knee, a kind of initial arthritis and which was causing a lot of issues for me. I was not able to walk and to stand for a long time. But when I spoke to the doctor and she saw my MRI, she explained to me how well it can help. And basically I took all the injections. It was not that painful. And I started to feel more comfortable after a month, started to have serious improvement. मॅडम, ह्या अनुषंगाने मला विचारायचं की आपण वयोमानापरत्वे होणारी जी सांधेदुखी आहे त्याविषयी बोललोच, किंवा विशेष करून स्त्रियांना असणारी गुडघेदुखी आहे किंवा ह्यांच्यासाठी हे वरदान स्वरूपाचे उपचार आहेतच, पण तरुण वयात बऱ्याचदा आपल्याला ऑटोइम्युन डिसीजमुळे किंवा इतर कारणांनी सांधेदुखी झालेली दिसते, म्हणजे ज्याच्यात अमवात आहे मराठी भाषेत ज्याला म्हटलं जातं, रुमेटॉइड आर्थरायटिससारखी समस्या आहे, अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिससारखी समस्या आहे, किंवा गाऊट सुद्धा फॉर दॅट सेक, तर अशा आजारांमध्ये सुद्धा हे काम करतं का रिजनरेटिव्ह मेडिसिन, काय सांगते? रुमॅटॉइड आर्थरायटिस हा ऑटोइम्युन डिसीज आहे आणि त्यात बरंच पार्ट इन्फ्लमेशनचा असतो. सध्या जर्मनीमध्ये गेले काही वर्ष, 7-8 वर्ष झाले, या रुमॅटॉइड आर्थरायटिसवरती होणाऱ्या रिजनरेटिव्ह थेरपीजवरती खूप मोठं काम चालू आहे आणि अतिशय चांगले रिझल्ट्स त्यांना मिळतात आहेत. आम्ही UAE सुद्धा ह्याच्यावरती बरंच काम केलेलं आहे आणि आम्हाला अतिशय चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. त्यामुळे भारतातसुद्धा माझी ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्सच्या रुग्णांना ट्रीट करण्याची, रिजनरेटिव्ह थेरपीजनी ट्रीट करण्याची अतिशय इच्छा आहे. आणि मला म्हणूनच आवर्जून सप्रेक्षांना सांगायचं आहे, कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, ज्याच्यामध्ये संधिवात गुडघेदुखी आहेच पण त्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डरसारखी समस्या आहे, म्हणजेच खांद्याची सांधेदुखी आहे किंवा खुब्याची सांधेदुखी आहे, हिप जॉईंट आहे, कोपर आहे, घोटा आहे म्हणजेच अँकल आहे, किंवा त्याच अनुषंगाने टाच आहे, सो ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी उपचार उपलब्ध आहेत. आणि विशेष करून आपल्याला शस्त्रक्रिया जेव्हा टाळायची त्यासाठी या उपचारांचं महत्त्व अधिक वाढतं, त्यामुळे अतिशय आरोग्यदायी अशा स्वरूपाचे सुरक्षित उपचार, कोणतेही साईड इफेक्ट्स न होता हे उपचार घेता येणं शक्य आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकमध्ये. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांमधील सवलतीचा लाभ घेऊ शकता. It's been absolutely tremendous, it's a very simple procedure, it's not painful. I think if you look after your knees after and do some physio and do some water physio as well, within a few months, as I am after 3 months, 98% fine. मॅडम, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला जाता जाता काय सांगायला आवडेल? रिजनरेटिव्ह मेडिसिनचे उपचार सर्व सांधेदुखींसाठी तर अव्हेलेबल आहेतच, पण स्पेशली ज्यांना सर्जरी ॲडव्हाइस केलेली आहे त्या रुग्णांनी ह्या क्षेत्रातल्या वेल ट्रेंड आणि वेल एक्सपिरियन्स तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा आणि आपल्याला शस्त्रक्रिया टाळता येऊ शकेल का, ह्याचं एक ऑप्शन आहे का हे नक्की बघावं. एक मुलाचा सल्ला दिला आपल्याला आता डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडमनी की सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी हे उपचार आपल्याला आहेतच उपलब्ध, पण विशेष करून ज्यांना शस्त्रक्रिया सांगितलेली आहे त्यांना जर का ती टाळायची असेल तर जरूर त्यांनी त्वरित संपर्क करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात, कारण सर्व प्रकारची सांधेदुखी ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने आहेच, आपल्याला शस्त्रक्रिया टाळता येणं शक्य आहे आणि गुडघेदुखीवरती मात करता येणं शक्य आहे, पण इतरही प्रकारची सांधेदुखी ज्याच्यामध्ये फ्रोझन शोल्डर आहे म्हणजेच खांद्याची सांधेदुखी आहे, कोपर आहे, घोटा आहे म्हणजेच अँकल आहे, किंवा टाचेची दुखणं आहे, किंवा विशेष करून मानपाट कंबरदुखी म्हणजेच डिजनरेटिव्ह डिस्कचा आजार आहे, तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला हे उपचार उपलब्ध
उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे आहेत आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष सवलत आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.